सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मी सुगत वाघमारे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षावर मूर्तिजापूर मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे। आणि जो आज मूर्तिजापूर मतदारसंघाचा जो विकास रखडलेला आहे तो एक टार्गेट करून त्या अनुषंगाने मी काम करण्याचा मूर्तिजापूरकरांना एक विश्वास देत आहे। कारण मी एक डेव्हलपमेंटचा व्यक्ती आहे, एक उद्योजक आहे आणि एक समाजसेवक आहे। तर त्या अनुषंगाने मला मी एक 34 सूत्री कार्यक्रम पण तयार केलेला आहे। पक्षाचा एजेंडा आहे, पक्षाचे नीती आहेत, पक्षाचा जाहीरनामा आहे, परंतु मूर्तिजापूर मतदारसंघावर काय काम करायचे आहे ते श्रद्धेय बाळासाहेबांनी आम्ही मिळून ठरवलेलं आहे। इथं अनेक समस्या आहेत ज्या कधीही 15 ते 20 वर्षामध्ये कधी सॉल्व झालेल्या नाही आहेत। आणि त्याच हिशोबानं म्हणजे एरियाचं सुशोभीकरण, शहराचं सुशोभीकरण तर एक वेगळी गोष्ट आहे, ते सुद्धा झालेलं नाही। मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा देखील नाही आहे। अनेक वर्षापासून मूर्तिजापूरकर पाण्याने ग्रस्त आहेत, पाणी त्यांना नाही आहे। इथे पाण्याची अनेक भीषण समस्या इथं मूर्तिजापूरकर भोगत आहेत, परंतु त्या पाण्यावर कुठल्याही प्रकारची सोल्युशन झालेला नाही आहे। त्यानंतर इतकी सुंदर एक MIDC आहे, ते MIDC असून सुद्धा इथं भरपूर प्रमाणात बेरोजगारी असून सुद्धा इथे एक चांगल्या एक इंडस्ट्री आणली नाही की जेणेकरून इथं 5-10 हजार मुलांना, युवकांना काम लागेल असं सुद्धा आजपर्यंत केलं गेलेलं नाही आहे। आणि त्याचाच म्हणजे प्रॉमिस मी लोकांना करत आहे, कारण मला माहिती आहे की ते आपण करू शकतो आणि ते आमच्या पक्षाला अतिशय सोपी गोष्ट आहे। डेव्हलपमेंटच्या ज्याही विषय आहे ते सगळेच्या सगळे विषय आम्ही या 34 सूत्री कार्यक्रमांमध्ये टाकलेले आहे। आणि मला विश्वास आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तोच विश्वास माझा मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये जेही नागरिक आहेत या नागरिकांनी एक वेळा माझ्यावर टाकून दाखवावा। आणि मी निश्चित मी प्रॉमिस करतो की या मूर्तिजापूर मतदारसंघाचा पूर्ण विकास करून दाखवेल। आणि हा जो एरिया आहे या एरियाला जसं बारामती पॅटर्न म्हणून म्हणतात, एक दिवस तो बारामती पॅटर्न विसरतील लोक आणि मूर्तिजापूर पॅटर्न हा ते ओळख राहील अशी मी सगळ्यांना आश्वस्त करतो।